काल कोणीतरी ट्विट केलं वाघ. अरे त्यांना समजावून सांगा, वाघाचे फोटो काढल्यामुळे वाघ होता येत नाही. वाघ व्हायचं असेल तर निधड्या छातीनं आव्हानांचा सामना करावा लागतो, तेव्हा वाघ होता येतं. नुसती फोटोग्राफी करून कोणाला वाघ होता येत नाही. कुठला सामना केला तुम्ही, कुठला केला सांगा, कुठल्या आंदोलनात तुम्ही होतात, कुठल्या संघर्षाला तुम्ही होतात, कुठल्या संघर्षाला नाही. आणि आजही 2 वर्ष कोरोनाचा संघर्ष चालला. माझा तुम्हाला सवाल आहे, मैदानामध्ये कोण होत सांगा, कोण होत मैदानामध्ये? होते उद्धव ठाकरे, होते, पण फेसबुक लाईव्ह होते. आम्ही अलाईव्ह होतो आणि ते फेसबुक लाईव्ह होते. त्यामुळे खरं म्हणजे उद्धवजींनी सांगितलं की बाळासाहेब भोळे होते आणि मी धूर्त आहे. हे खरंच आहे. तुम्ही कुठल्याही ज्याला प्राण्यांची माहिती आहे त्याला विचारा, तो तुम्हाला सांगेल वाघ हा भोळाच असतो. पण धूर्त कोण असतो? कोण असतो? मी नाही सांगत, तुम्ही सांगा. मी नाही म्हणणार. मी नाही म्हणणार. अरे त्यांनी पातळी सोडली म्हणून आपण थोडी सोडायची. त्यांच्याकडे बोलायला काहीच नाही म्हणून पातळी सोडून बोलतात. आता आमच्या आशिष शेलारांनी एवढे प्रश्न विचारले, एकाही प्रश्नाचं उत्तर नाही. आमच्या अमित साटमनी पुस्तक छापलं भ्रष्टाचाराचं. अरे काउंटर पुस्तक तर छापा, तेही छापायला तयार नाहीत. त्यामुळे खरं म्हणजे एक लक्षात ठेवा, बाळासाहेब वाघ होतेच, पण आता या देशामध्ये एकच वाघ आहे और शेर का नाम आहे नरेंद्र मोदी. या देशात आता एकच वाघ आहे, ज्या वाघाचं नाव आहे नरेंद्र मोदी. अरे तुम्ही म्हणता ना या ठिकाणी, तुम्ही म्हणता ना मंदिरातली घंटा वाजवणारा नाही, दहशतवाद्यांना कंठस्नान घालणारा हा हिंदू. तर मग घ्या, दहशतवाद्यांना कंठस्नान घालणारा तुम्ही मानता तो हिंदू कोण? नरेंद्र मोदी. ज्या मोदीजींनी या भारतामध्ये आमच्या सैनिकांवर हल्ला केल्यानंतर थेट सर्जिकल स्ट्राईक केला आणि त्या ठिकाणी सीमेमध्ये घुसून मारलं, ते नरेंद्र मोदी. एअर स्ट्राईक करून त्या ठिकाणी दहशतवाद्यांना मारण्याचं काम केलं, ते नरेंद्र मोदी. अरे पाकिस्तानमध्ये आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जो दहशतवाद्यांना ठोकून काढतो तो खरा हिंदू आणि तो म्हणजे नरेंद्र मोदी.